ही जाहिरात सर्वांनाच माहिती असेल. 13 एप्रिल 1944 एका शेतकरी कुटुंबात करसनभाई पटेल यांचा जन्म झाला. जबरदस्त चांगल्या पगाराची सरकारी नोकरी होती, पण इच्छा होती ती व्यावसायिक व्हायची, बिझनेसमॅन व्हायची, म्हणून सरकारी नोकरीचा त्याग केला. मित्रांनो, आजच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे सरकारी नोकरी म्हणलं की किती मान सन्मान, किती थाट असतो, पण तशा सरकारी नोकरीचा सुद्धा त्याग करसनभाई पटेल यांनी केला. त्यांच्यावरती टीकासुद्धा झाली. बऱ्याच मित्र, परिवार, नातेवाईकांनी सरकारी नोकरी सोडल्यामुळे त्यांना गोष्टी, 4 गोष्टीसुद्धा ऐकवल्या, पण ते सतत प्रयत्न करत राहिले. त्यांची इच्छा होती की ते काहीतरी वेगळं करण्याची. ते सतत प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत असायचे आणि बऱ्याच जणांना आश्चर्य वाटायचं की हे काहीतरी वेड्यासारखं करते. पण मित्रांनो, ते प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करत करत अथक परिश्रम घेतल्यानंतर त्यांना वॉशिंग पावडर निर्मा बनवण्यामध्ये यश आले. यश मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या अंगणामध्ये रिकाम्या जागेतच त्या वॉशिंग पावडर निर्माचं उत्पादन सुरू केलं. 90च्या दशकामध्ये जवळपास 100 पैकी 55 ते 60% घरामध्ये निर्मा वापरला जायचा आणि तोही यशस्वी. त्यांची जाहिरात करण्याची फॉर्म्युलेची पद्धत खूप गाजली. जर स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्याला जाहिरातीशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी निर्माच्या पावडरच्या पॉकेटवरच सूचना लिहायला सुरुवात केली की जर कपडे स्वच्छ नाही झाले तर पैसे परत. मित्रांनो, लोकांना ही क्रेज एवढी आवडली की पैसे परत म्हणल्यानंतर अगदी दुकानावरती एवढी गर्दी उडू लागली की निर्माचा जो टर्नओव्हर आहे प्रचंड वाढत गेला. पहिल्या जाहिरातीनंतर मित्रांनो त्यांची दुसरी जाहिरात गाजली की मार्केटमध्ये आता टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. यासाठी त्यांनी जे कारखान्यामध्ये कामगार असतात त्यांच्या पत्नी किंवा ज्या स्त्रिया कामाला येत त्यांनाच दुकानावरती निर्माची मागणी करण्यासाठी पाठवायला सुरुवात केली. आणि ही जाहिरात मित्रांनो एवढी प्रसिद्ध झाली की दुकानदाराला वाटू लागलं की निर्मा पावडरची मागणी बाजारामध्ये प्रचंड वाढते आणि दुकानदारांनी निर्मा पावडरला आपल्या दुकानामध्ये जागा दिली. सबकी पसंद निर्मा हे प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला येऊ लागलं. 2010 पर्यंत निर्माची 60% भारतीय मार्केटवर पकड बसली होती, जबरदस्त पकड. 2005 पर्यंत निर्मा एक ब्रँड म्हणून कंपनी नावारूपाला आली होती. निर्मा हे नाव कसं पडलं याचं आश्चर्य तुम्हाला वाटेल. त्यांच्या मुलीचं नाव होतं निरुपमा, पण लाडाने सर्व तिला निर्मा म्हणत, म्हणून त्यांनी आपल्या प्रॉडक्टचं नावही निर्मा ठेवले. आणि या स्पर्धेत जवळपास मित्रांनो 15 ते 30 रुपये किलो पावडर मिळत असत, पण त्यांनी आपलं प्रॉडक्ट हे फक्त 3 रुपये किलोने विकून एक यशसुद्धा मिळवून दिलं. त्यांना सर्वात दुःख झालं ते आपल्या मुलीच्या जाण्याने. एका बापाला जसं वाटतं की आपल्या मुलांनी मुलीनं मोठं व्हावं, शिकून मोठं होवं, नाव कमवावं, तसंच त्यांनाही वाटायचं. पण एका दुर्दैवी अपघातात निरुपमा अर्थात निर्माचा मृत्यू झाला, पण ते खचले नाहीत. त्यांनी आपल्या मुलीचं नाव हे आपल्या प्रॉडक्ट्सला दिलं आणि हे प्रॉडक्ट्स यशस्वी करून भारतभर पसरवलंसुद्धा. मित्रांनो, जर त्यांना वाटलं असतं की आपणसुद्धा खच्ची होऊन काहीतरी त्याग करावा, व्यवसाय नको आणि व्यवस्थित राहावं, पण त्यांनी हे केलं नाही. मित्रांनो, यातून आपल्याला शिकायला काय मिळतं की एक बाप म्हणून खचून जायचं की एक यशस्वी उद्योजक म्हणून. दोन्ही जागा वेगवेगळ्या आपल्या आपल्या ठिकाणी योग्य होत्या, पण त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये आपल्या मुलीला पाहिलं आणि आपल्या मुलीचं नाव हे भारतभर पसरवलं. यातून आपल्याला शिकायला काय मिळतं तर सरकारी नोकरी आपण पकडून बसतो, पण मित्रांनो व्यवसायापुढे सरकारी नोकरीसुद्धा त्यांना कमी वाटली, म्हणून त्यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला. मुलीच्या जाण्याने खचून न जाता त्यांनी आपला व्यवसाय पुढे नेला. आपल्या व्यवसायाला एक मुलगी म्हणून बघितलं, मुलगी म्हणून सांभाळलं आणि त्याचा विस्तारसुद्धा प्रचंड केला. व्यवसाय कसे वाढवायचं हे त्यांच्या जाहिरातीमधून आपल्याला शिकायला मिळू शकतं. मित्रांनो, आजकाल भारतामध्ये बरेच स्टार्टअप पुढे येत आहेत. अगदी काही वेळामध्ये, काही कालावधीमध्ये यशस्वी होत आहेत, काही वेळामध्ये बंदसुद्धा पडत आहेत, पण जे खचून जात आहेत त्यांनी ही जाहिरातीची कल्पना जबरदस्त शिकण्यासारखी आहे त्यांच्यासाठी. मित्रांनो, जाहिरात कशी करावी हे त्यांना त्या काळी सुचलं. आज तर एवढ्या अत्याधुनिक सुविधा, वेगवेगळे इंटरनेट, वेगवेगळे प्रॉडक्ट्स, भरपूर सुविधा अवेलेबल आहेत. आजच्या 4G 5G च्या युगामध्ये ह्याच कल्पना किती पुढे गेल्या असत्या.
तर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. मित्रांनो, शून्यापासून सुरू झालेला हा प्रवास त्यांनी अगदी घरोघरी जाऊन सायकलवरतीसुद्धा निर्मा विकला. आणि एक जाहिरात कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे निर्मा वॉशिंग पावडरचे मालक सर्वेसर्वा करसनभाई पटेल. त्यांनी इतर प्रॉडक्टसुद्धा मार्केटमध्ये लॉन्च केले, नंतर एक सिमेंट कारखानासुद्धा काढला. मित्रांनो, यातून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे. हा थक्क करणारा प्रवास कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.